वॉटर सोल्युबल वगैरे? वॉटर सोल्युबल नाही, अजिबात नाही, नाही सल्फेटमध्ये. एनर्जी बूस्टर किती वेळा वापरले? एनर्जी बूस्टरचे 3000. हे कशावरून कळतंय बरं? एनर्जी बूस्टरचे हात झाले कशावरून कळतंय? हे बघ जस्ट डबा किती ह्या जरा टच नाही ना कशाचा, त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचा ब्लोअर इथून जातो जास्त औषध जात नाही ना. तुमचे औषध जात ना केमिकलच, त्यांनी हे सगळे केमिकल नाही आलेले औषध जात नाही बघा. मला कसं हा बैल हा हे बघा इथं इथं जात नाही ना. लष्ट किती खतरनाक आहे म्हणजे मला हेच तुम्हाला दाखवून द्यायचंय. इथं बघा इथं शेजारी बघा औषध जाते ना तिथं काय झालं बघ. म्हणजे ही जी गोष्ट आहे की आपण हे लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या हाताने बघा तुमची पूर्ण लाईन बघा सर येत नाही पूर्ण लाईन बघा एवढंच बघा असं नाही पूर्ण लाईन मध्ये कंडिशन कशी आहे. आपण मातीवर काम करायला पाहिजे आणि आपण केमिकल बिलकुल नाही वापरलं पाहिजे आणि एस सी टी वैदिक मध्ये आपण केमिकल पूर्णपणे बंद केलं. मग आणि दुसरी गोष्ट आपण सगळ्यात महत्वाची झाडाची काय सांभाळली पाहिजे फॅक्टरी तरच गोडाऊन काय राहतं चांगलं. इथं आपल्याला मधी पण प्लॉट चांगला आहे बरोबर आहे परंतु हा खराब काय आहे याचा पहिला आपण अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही खराब का होतो हे शोधलं ना पुढच्या वर्षी तुम्ही ते टाळू शकता. हे प्रगतीनाशक आहे तणनाशक नाही प्रगतीनाशक म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमची प्रगती काय करू राहिली थांबू राहिली म्हणजे तुमच्याच बाबतीत नाही अनेक जण करतात. मग हे आपण टाळलं पाहिजे. मग तुम्ही एका बाजूने काय करता मलमपट्टी पोर करू राहिली दुसऱ्या बाजूने सनासन वार करू राहिली बरोबर की नाही. ते मल्चिंग केलं तुम्ही म्हणजे मलमपट्टी केली बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्ही परत याच्यामध्ये खालून ताकद देऊ राहिले म्हणजे परत त्याला काय करू राहिले त्याला डोस देऊ राहिले त्याला टॉनिक खाऊ घालायले दुसऱ्या बाजूने वार पण करू राहिले वार पण चालेल. म्हणजे एका बाजूने तुमचं दिसतं की लई प्रेम आहे या शेतीवरती आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही दिसतं की तुम्ही दुश्मन आहे या शेतीची बरोबर की नाही. हे दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ते कॉकटेल होते. म्हणजे नेमकं तुमचं प्रेम आहे का तुम्ही दुश्मन आहे हेच ते पिकाला कळत नाही. याच्यामध्ये हे थोडीशी मानसिकता आपण जर बदलली मला वाटतं इथंच उत्तर आहे सगळं. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना ही लाईन बघा त्याच्यामध्ये डबल औषध जातं आणि ही खाली लाईन बघा हिला औषध जात नाही बघा जिथं औषध पोहोचले नाही सर क्वालिटी काय बा. म्हणजे फक्त वैदिक जर बाग असती ही कशी असती अशी असती काय माल आहे शायनिंग बिलिंग हा असं एकच ठिकाणी असं नाही ना सगळेगड. म्हणजे मुद्दा जो असा आहे हे पण बघा हे बघा हे मधी माल हा तरी पण बघा किती मस्त आहे. म्हणजे जिकडं औषधं जास्त पोहोचले नाही ना तिकडं मधी पण बऱ्यापैकी चांगलं आहे खूप चांगलं आहे मधी चांगलं आहे. तुलने जर बघितलं ना हा म्हणजे मागच्या 3-4 वर्षापूर्वीचा जर काही अभ्यास केला कॉम्प्रोमाइज जर केलं ना हा हा कम्पॅरिझन असं कम्पॅरिझन जर केलं तर असं वाटतं खूपच आणि खूप मोठा बदल म्हणजे खर्चाच्या बाबतीत बचत आहे ना. आणि टेन्शन नाही आपण जसं तुम्ही जसं सांगता ना का चार्जर वापरून तर टेन्शन नाही बिलकुल टेन्शन तसं अगदी बिलकुल टेन्शन तुम्ही खुश आहे एकदम खुश. आपण शेतीमध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे आणि शेती आपल्या मनाप्रमाणे चालली पाहिजे. आज शेती कोणत्या तरी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे चालली बरोबर आहे ना. शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे शेती चालली पाहिजे पिकं पण तिच्या मनाप्रमाणे चालली पाहिजे. पिकाचा आणि शेतकऱ्याचा काय पाहिजे ताळमेळ पाहिजे. आज काय कंपन्यांचा पिकाचा ताळमेळ तुमचा पिकाचा ताळमेळ सुटून जाईल ताळमेळ आपल्याला परत आणायचं आहे ते दुसरं काहीच मत सगळ्यांना कळून चुकेल माती बलवानी पीक पैलवानी पण याच्यामुळे ताळमेळ कुठं चुकेल इथं त्यांचं का गेलं की असं असं चालू आहे द्या कधी द्यायला तयार असे बसले. शेतकरी त्यांनी पुण्यामध्ये तांदूळ महोत्सव भरवलाय तांदूळ महोत्सव त्यांनी काय केलं तांदूळ महोत्सवच्या वेळेस बस भरवला आणि तिथं उपमुख्यमंत्री आले होते
अजित पवार साहेब, आणि त्यांनी आपल्या स्टॉलला भेट दिली. तिथे सांगत होते की तिथं पवार साहेब जवळजवळ अर्धा तास थांबले होते. बघा, पक्ष वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या, परंतु त्यांना पण वाटतं का शेतकऱ्याचं भलं व्हावं. परंतु आज परिस्थिती अशी आहे का काही करा काही योजना ना तरी शेतकऱ्याचं भरत भलंच नाही होते. त्याचं कारण असं आहे का मेन गोष्टीवर काम नाही होऊ राहिलं, बरोबर की नाही. त्यांना ते खूप आवडलं, त्यांनी अर्धा तास वेळ दिला स्टॉलवरती, आणि त्यांनी इतरांना पण सांगितलं उदाहरण म्हणून का बाबा तुम्ही थोडंसं यांचा अभ्यास करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कुठे एक ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की बाबा सरकारचे काही मंत्री मुंडे साहेब आहे ते एक ठिकाणी म्हणजे बीडमध्ये कुठंतरी एका स्टॉलवर गेले एका शेतकऱ्याकडं. त्याच्यानंतर इथं आपलं लोणीमध्ये राहत आहे ना, तिथे रावरीमध्ये राहत्यामध्ये त्या ठिकाणी पण एक आपले जे विखे साहेब आहेत माजी मंत्री, ते कृषी मंत्री होते ना माजी, ते पण आपल्या एका ठिकाणी तिथले एक पत्रकार आहे त्यांच्याकडे गेले होते त्यांच्या स्टॉलवर. त्यांनी सांगितलं खूप चांगलं आहे, ऑर्गॅनिकचा काय झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी जे त्यानंतर रावसाहेब दानवे जालन्यामध्ये ते मंत्री आहेत, त्यांनी पण आमच्या एका स्टॉलवरती शॉपवरती विजिट दिली होती. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी काय दाखवतात, हे राजकारण किंवा पक्ष हे गोष्टी बाजूला ठेवा. सगळ्यांना वाटतं शेतकऱ्याचं चांगलं व्हावं, परंतु नेमकी भलं कसं होणार याच्याबद्दल थोडा अभ्यास काय होतो कमी पडत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि मग तो अभ्यास जो कमी पडतो त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याच्या अडचणी. मागच्या वर्षी आहे ना आम्हाला ज्यावेळेस फ्लावरिंग स्टार्ट होते ना त्याच्या अगोदर बी तो प्रॉब्लेम होता. बर. आणि मागच्या वर्षी तो प्रॉब्लेम आला. अच्छा. घडाची स्प्रिंग व्हायची. अच्छा, म्हणजे ते बाळीवर जायचं फ्लावरिंग स्टेज ज्या वेळेस येते ना मनी स्टेज आणि टोपन उभारायची त्यावेळेस मग घडे ना स्प्रिंग व्हायचा असा गोल वास. ओके ओके. स्प्रिंग म्हणजे गोळा व्हायचा. बरोबर बरोबर. बाळी जशी होईल तशी. बरोबर ना. म्हणजे तुमचा घड आहे ना बाळी आणि घड याच्या मध्ये यायचा. मध्ये यायचा. बरोबर आहे ना. तर मग मागच्या वर्षी आम्ही स्प्रे घेतले. त्यांनी म्हणला म्हणे बा मला म्हटलं बाकीचं काही नाही तुमची साईज बीज नाही झाली तर आणायची काय प्रॉब्लेम नाही पण घड हा शेप मध्ये राहायला पाहिजे म्हटलं. मग ते कडबने साहेब ते आले मागच्या वर्षी थोडस आम्ही त्याच्यानंतर मग व्यवस्थित रिझल्ट भेटले आम्हाला. फ्लावरिंग मध्ये पाऊस झाला होता. अच्छा. मग मापारी सर आणि हे आले होते त्यावेळेस आपलं याचा क्रॉप व्याजर आणि फ्लावर चार्ज मागच्या वर्षी वापरून पाहिलं होतं. लास्ट स्टेज लास्ट तिथं रिझल्ट मिळाला मग तिथून पुढे मग आम्ही यायला वापरायचं. ज्या वेळेस शेतीचा निर्णय घेतो की मला कुठल्या पद्धतीने शेती करायची त्यावेळेस त्या शेतीविषयी आपलं काय पाहिजे थोडासा अभ्यास पाहिजे. ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने. बरोबर आहे ना. आणि सर बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला एक गोष्ट पाहिजे शेतकऱ्याला की आपण इथून मग काय केलं की ह्याचा एक त्याचा एक. बरोबर की नाही. ह्या कंपनीच्या मीटिंगला जायचं आणि प्रोडक्ट शिकून यायचं. आपण शेती शिकून नाही आलो कधी. आपण काय शिकून आलो? ह्या प्रोडक्टने हा चमत्कार होतो. आपल्याला ते प्रोडक्टचं काही घेणं नाही. आपल्याला घेणं कशाचं आहे? आपल्याला शेतीच्या तंत्राचं घेणं. म्हणजे हे प्रोडक्ट मी का वापरू हा पहिला प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यांनी फार सोनं होतं तुमच्या मन्यांचं मान्य आहे मला. पण ते का होतं? बरोबर आहे की नाही. कोंबडी अंडे जास्त देऊ राहिली पण ती का देत? तिचे आयुष्य होतं परिणाम नाही होणार याचा अभ्यास केला पाहिजे. कोंबडीने जर एक खटी तीन अंडे दिले दुसऱ्या दिवशी म्हणणार जर असं त्या अंड्याचा काय उपयोग आहे का? किंवा पुढच्या आणखी महिन्यात दोन महिन्यात आज काय होईल? बागा लोक उपटू राहिले लवकर. म्हणजे कोंबडी अंडे देते पण तिचं आयुष्य काय होतं? कमी होतं. हे कुठतरी झालं पाहिजे. काय म्हणतो तुम्हाला? थांबलं पाहिजे. रिझल्ट व्यवस्थित, परत खर्च कमी आणि मालाची क्वालिटी व्यवस्थित चांगली आली. खायला बी आजही बी मागच्या वर्षी ज्यांनी आपले नाशिकचे पाहुणे आपले त्यांनी द्राक्ष नेले होते तर मग त्यांनी आता कालच येऊन गेले ते पाहुणे आपल्याला. मागच्या वर्षीचे द्राक्ष आणले होते ते जर द्राक्ष मिळाले तर घेऊन येऊन परत आपल्या. काय बात. कालच अजून त्यांनी परत दिल्लीला गेले होते आपले भाऊ इथलेच भाऊ मंत्रालयामध्ये तर तिथं त्यांनी त्यांच्या जोडीदार किंवा अधिकारी असतील त्यांना दिले होते ते बी त्यांचा रिप्लाय सांगा. म्हणजे वेगळे पण आणखी काय वाटतं? मुळी चांगली चालते अजून
साईज होती व्यवस्थित. अजून कलर शेवट कलर टिकाऊ पण. आज मी माझ्या घरी गेलो होतो, आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर पाहिजे ना साधारणतः 2.7 आसपास आहे आमच्या घरच्या जमिनीचा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमची जमीन आहे ना पूर्ण चुनखडीची झालेली 10 वर्षापूर्वी. मी 17 वर्ष वडील शेती करायचे ना, रासायनिक खत टाकून 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 ती चुनखडीची खडी तयार झाली होती. मग आता मी जवळजवळ 7 वर्ष झाले पूर्ण बंद केलेलं आहे सगळं, पूर्ण SCD चालू होतं आणि ह्या वर्षी वैदिक चालू केलं. तर डाळिंबाची बाग होती ती 4 वर्ष तिच्याकडे लक्षात नाही गेलं, कारण सगळं बाहेर सगळं फिरणं आणि आम्हाला तिला काम करायला मजूर भेटत नव्हता. म्हणजे माणूस सांभाळणारा प्रेमाने सांभाळणारा असे भेटायचे, पण रोजंदारीचे काय उपयोगाचे नाही ना, आपल्याला लेकरासारखं सांभाळलं पाहिजे. आणि ते न भेटल्यामुळे मग प्रसाद आहे आमचा मुलगा, तो म्हटला मला ह्या वर्षी मला करायचं म्हणे. तसं मी एक दिवस म्हटलं होतं 2003 साली माझ्या वडिलांना मला शेती करायची, तसे तो मला म्हटला 2022 साली मला करायची म्हणे शेती. म्हटलं चांगली गोष्ट आहे, लोकांचे पोर बळत म्हटलं तरी करायचं करायचं म्हणतो म्हटलं कर. मग त्यांनी या वर्षी सगळं केलं, त्यांनी ड्रीप केली सगळं व्यवस्थित सिस्टीम केली. माझी ड्रीप जुनी होती सगळी, ती सगळी काढली आणि त्यांनी सगळं केल्यानंतर ह्या वर्षी ती जमीन म्हणजे बऱ्यापैकी सेंद्रिय कर्ब चांगला आहे मलाही माहिती, परंतु बरेच दिवस एक लक्ष नव्हतं ना. मग ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर कांदे आज साधारणतः 70-80 दिवस झाले, कांदे एवढे सुंदर आहे तुम्हाला सांगतो. आता मी वेगवेगळ्या आणायला पाहिजे तिथं, म्हणजे तुमचे कांदे आहे का नाही, आता तुमची जमीन कशा आहे पा, एकदम प्युअर म्हणजे कसदार जमीन आहे तुमच्या कांद्याला, एक नंबर जमीन आहे. पण ह्या जमिनींच्या तोंडात मारिला असे कांदे असे सुंदर वळलेले आहेत का मा बातच बोलायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या जमिनीमध्ये पाणी भरलं की 1-8 तासांनी तुम्ही वावरात गेले तर तुमची जमीन तसं आहे का, निचरा आमच्याकडे निचरा होतो म्हणण्यापेक्षा पाणी धरीतच नाही, म्हणजे नुकसान आहे उलट आपलं. त्या जमिनीमध्ये ज्यावेळेस मी ती कांदा धरला ना उपटला, अक्षरशः मातीचा एक कण नाही त्याला मुळ्यांना, कुणी म्हणाल याची मुळे धुवून टाकलेली आहे. मग एवढं कोरडी माती आहे म्हणजे पाणी नसलं त्या जमिनीमध्ये, खोलपर्यंत पाणी नाही राहिलं, म्हणजे 11-12 दिवस झाले पाणी भरलेलं नाही. तरी कांदे 12-1 वाजता असे ताजे एकदम ताजे कडक पात कडक आणि एकदम शेंडा एकदम स्ट्रेट. तर ते कांदे वळलेले सगळं आकार पाहिला म्हणजे पाण्याचा कितीही ताण तेव्हाच मुळं सहन करतील जेव्हा त्याच्यामध्ये गर राहतो. गर भरला ना तुमचं कस असेल, तुमचे माल सुद्धा कसदार राहतो. मी म्हणले ना माल तुमचे क्वालिटी वगैरे यावर्षी चांगली आहे म्हणले, ट्रॅकिंग नाही गेलं, ट्रॅकिंग नाही गेलं त्याच्यामध्ये गर भरला ना. जर पाणी भरलं असतं तर बाहेरचं पाणी ना आतलं पाणी बरोबर आहे की नाही, हाच सारा प्रॉब्लेम. आता तुम्ही जर क्वालिटी जर पाहिली बघा ना चांगली नाही, एकदम मस्त इलॉंगेशन चांगले भेटले तुम्हाला, लांबी वगैरे चांगली भेटली. त्यानंतर तुमच्या पाठीमागं 5-6 वर्ष इकडे बघा, म्हणजे तुम्ही याची जर लांबी पाहिली किंवा याची क्वालिटी, सगळ्यात मेन लस्टर जबरदस्त एनर्जी बुस्टर आणि हेल्थ चार्जर तुम्हाला चांगल्या पैकी क्वालिटी दिली. ते अजून जर तुमचा न्यूट्री रूट चार्जर जास्त गेला असं जमिनीमध्ये, तुम्हाला या स्प्रेची पण गरज पडली नसती, जे शेवटी जे तुम्हाला दिसतंय ना थोडेसे पाणी नॉर्मल आकसलेले साईडला ते पण नसते झाले. हे खरं तुमच्या असं झालंय का, पण केमिकल टाळायलाच पाहिजे. हो वैदिक वापरलं केमिकल टाळावंच लागला, वैदिक तर पुरा हे केलं ना तुम्ही म्हणताय म्हणल्यावर विश्वास हा 100% आणि ते बी विश्वास टाकल्याशिवाय ना कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही, मेल्याशिवाय स्वर्ग. यांच्याकडे बघून सगळ्यांनी कृषी अमृत आमच्या इथं 2-3 गाड्या खाली आल्या असतील प्रदीप सर सांगते. झालं कसं, पहिल्या अवस्थेत जी ग्रोथ व्हायला पाहिजे ना ती SCTनी काही होत नाही, म्हणजे एवढे फास्ट होत नाही. लोक कसं नत्र वगैरे देऊन ती फास्ट ग्रोथ करून घेतात. मग एक मानसिकता असेल लोकांची का काही नाही, मग लोक परत आहे ना थोडं थोडं केमिकल आले, म्हणजे कुठेतरी 10-20 टाकलं पण जास्त नाही टाकलं. म्हणजे मी माझ्याहून पण सांगतो की एक 1.5 बिघ्याचे प्लॉट आहे माझ्यासाठी, 1.5 बिघ्याचे 1.5 बिघ्याला एखादी गुण टाकली तर टाकली, पण त्याला सॉइल चार्जर बाकी घेतलेलं होतं. पण आज आमचं एक प्लॉट आहे तिथं फुल गारा झाले, या परिसरामध्ये नाही झाले पण आमच्या तिथं झाले. पण 2 प्लॉट आहे आपल्या शेजारी, एक आहे चुलत्यांचा आपलं तर तो रासायनिकचा आहे. पण जेव्हा झाड जर उपटलं ना मुळ्यांची संख्या जर पाहिली तर आपली मुळ्यांची संख्या जास्तची, मग मला असं वाटायला लागलं हा फरक जर आपल्याला अगोदर वाटला असता तर आपण नसते वापरलं तर ते चाललं असतं, म्हणजे फुकट गेल्यासारखं वाटायला लागलं जे खत टाकले ते. पण दूध प्यालं दूध एकदम प्युअर गिर गाईचं तर परिणाम दिसाल किती दिवस लागत आहे, थोडे दिवस लागत आहे, थोडे दिवस लागत आहे. 10 रुपये तर
किती वेळा दिसतो आता तुम्ही ओळखायचं काय काय असत केमिकलनी एक प्रकारची नशा येते बरोबर आहे ना त्या नशेमध्ये झाडते तसं बिहेव करत एकदम विगर येते एकदम वाढ होती पण ती कोलॅप्स पण होती ना नशा संपली का गेला पाठ पडून जाते नाही कांदा वळायच्याच पाठ पडत खरे खोट आहे म्हणजे पाठ पडायला पाहिजे पण कधी कांदा वळवून सगळा रस उतरला का मग हा रस घेऊनच वळवतो खाली म्हणजे हे सगळं काय होतं नशे माहीत होऊ शकतं म्हणजे एक प्रकारचं त्याच्या प्रकृतीच्या विरोधात नशा म्हणजे काय प्रकृतीच्या विरोधात जाऊन म्हणजे त्या गोष्टी समजा दारू पिला माणूस आहे त्याची संवेदना निघून गेलेली असते त्याला कुठं खावा कुठं झोपावा कुठं पडावा काही कळतं का कळतं कधी कोणाशी काय बोलावा काहीच नाही म्हणजे ह्या गोष्टी त्याचा सेन्स निघून जातो सगळा जाणीव आणि बुद्धी काय होते की नष्ट होते तसं झाडाची पण एक जाणीव असते त्याला पण बुद्धी असते तुम्ही त्याला ज्यावेळेस केमिकल वापरता त्यावेळेस त्याची बुद्धी काय होती नष्ट होते आणि मग तुम्हाला ते जे वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात ते त्याच्यामुळे दिसायला लागतात खर्चाच्या बाबतीत बचत हे 100 खर्चाच्या बाबतीत म्हणजे कसं खर्चाच्या बाबतीत तर आहेच आहे पण मन शांती खूप नाही काही झालं ना मारायचं नाही औषध काहीच होणार नाही तरी ते प्रॉब्लेम नाही आत्मविश्वास येऊन म्हणजे रासायनिक आपण वापरलं कॉन्टॅक्ट वापरले फक्त ते बी बीज नाही वापरले नाही पण ते लष्टर पाहिलं मी लक्ष देतो त्याची पण गरज नाही डिसीज फायटर तुम्हाला सांगतो डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर फंगी क्लिनर आणि तुमचं पेस्ट क्लिनर हे जे चार जर घेतले ना रेग्युलर काहीच गरज नाही एखादी घेतले हा एखादं जर घेतले ना तर काही दुसरे केमिकल वापरायची गरज नाही काहीच गरज नाही आणि तुम्हाला जर आणखी शंका आली तर माती बलवान आणखी करायची थोडंसं न्यूट्रीरोट खालून सोडायचं तुम्ही न्यूट्रीरोट जर खालून सोडलं आणि वरून जर तुम्ही ह्याचा वापर केला डिसीजचा वगैरे काही गरज नाही कांद्यामध्ये तर लोकांचे चमत्कार बघायला भेटले डिसीजचे आणि एनर्जी बुस्टर आपण काय करतो डिसीज फायटर म्हणजे रोगासाठी वापरतो तसं नाही येते ते अन्न येते त्यांनी झाडाला जे मायक्रो एलिमेंट्स आहेत म्हणजे मायक्रो म्हणजे आपल्याला अतिशय सूक्ष्म प्रमाणात लागतात तसे मायक्रो एलिमेंट्स त्याच्यामध्ये अतिसूक्ष्म ज्याचे आपल्याला अभ्यास पण नाही आहे झाडाला तसे 72 एलिमेंट लागतात आपल्याला फक्त 16 माहिती आपण 16 टाकतो मग त्याच्यामुळेच आपल्याला ती पूर्वीच्या काळासारखी जी गोडी आहे पूर्वीच्या काळासारखं जे लष्टर आहे प्रतिकारशक्ती ती मिळत नाही मग वैद्यकीने काय होतं सगळ्याच्या सगळं मिळतं म्हणून त्याला काय ती प्रतिकारशक्ती काय म्हणजे कंटेन काय कीटकनाशक आता कसं करता तुम्ही कर्पसाठी थ्रिप्ससाठी काय मारताय का नाही सध्या तर काही नाही आपलं हे चालू आहे क्रॉप चार्जर आणि आता साईड चार्जर आणि मला सांगा आता इथं त्यांच्या याच्यासाठी काय आपले काही केमिकल काही संरक्षण घेतलंय का नाही नाही केमिकलचं काही अजून काहीच नाही खोट नाही बोलत ना नाही या कॅमेरा समोर खोट ना अजून भाऊ म्हणायचा अरे हे मला माहितीये फुट चार्जर कंटिन्यू चालू आहे त्याला आहे की नाही म्हणजे रेग्युलर चालू आहे हो आणि तुम्ही आता संपूर्ण केमिकल केलेलं आहे टोटल ओके तुम्हाला काही बदल वाटतो का मग बऱ्यापैकी दिसून येते ना समोरच तुमच्या आपल्या म्हणजे गावात फक्त त्या काकांनी भास्कर काकांनी युज केलं गावात पहिल्यांदा आल्यानंतर आता जवळपास सगळ्यांनी केलंय त्याच्यात तर म्हणजे तर असं भीतच होत ना होत त्याच्यात पहिले सुरुवातीचे आपणनी सांगितलं ते नाही पण मग रासायनिक आणि सेंद्रिय शेवटी फरकच पडतो असं जरा मनात समज होत आणि गोष्ट सुरुवातीला ना सुरुवातीला एकदम सुरुवातीला ज्या टायमिंगला पहिले जे काही महिना 6 जे असेल या कांद्यात या कांद्यातलं इतका फरक होता ना वापरून सुद्धा याची त्यांची परिस्थिती हे कांदे भारी होते हे भारी होते हे सर येऊन गेले होते हे भारी होते हे भारी होते स्टेज
त्या टायमिंगला मग माणसांच्या मनात अशी दुविधा तयार झाली की रासायनिक कागडी वळाली होती. नंतर काय झालं मग? आता फरक लक्षात येतोय. आता परत येतोय लक्षात. आता उशीर लागणार. सब भला. आपल्याला शेवट महत्वाचा आहे. याच साठी केला होता शेवटचा दिन गोड व्हावा, है की नाही? मधला दिन गोड होऊन काय? पुढच्या वर्षी नक्कीच गरम घेऊ. हा कांदा किती दिवसाचा आहे? रेट हा कांदा कसा आहे? हा अगद बरोबर आहे ना? आता मुळ्या पा. ह्या कांद्याची दांड बघा, ह्या कांद्याची दांड बघा. दांडमध्ये फरक आहे ना? मुळ्यामध्ये फरक बरोबर आहे. आणि थोडस माझ्या हिशोबाने पाणी जास्त दिलं गेलं, पाणीचा वापर जास्त होतो. नाही पाऊस उद्या पण पाण्याचा वापर जरा जास्त आणि वैदिकला पाण्याचा वापर कमी पाहिजे. अजून एक गोष्ट फार महत्वाची, तुम्ही त्यातले किती पण भारी कांदे आणा होतो आणा होतो जा ना, पैसे ज्याचे मिळणार ना आपल्याला तो विषय हा. ते आपण म्हणतो ना चंद्र आहे साक्षीला, तो तू वेगळ्या साक्षी राहतो म्हणजे ती ही साक्ष पण महत्वाची ना. सूर्य पण आहे इकडे साक्षीला. हा सूर्य हा जयद्र. अरे बघ तुझ्या आपल्याला हे नाही बघायचं का कोण भारी आहे कोण म्हणजे कोण चुकीचं आहे कोण बरोबर, हे नाही बघायचं. आपल्याला काय बघायचं की नेमकी सत्य काय. आता हे कांदे आहे ना हे यांना सांगितलं की तुम्ही कुणी आणले उपलब्ध? तुम्हाला काय सांगितलं होतं? चांगले पैकी कांदे उपलब्ध बरोबर आहे ना? निवडून आणले आम्ही. तुम्ही निवडून आणले सगळ्या वावरात जाऊन भारीतले भारी कांदे आणा. आणि हे कांदे तुमचे किती दिवस आगात आहे? 8 दिवस. इकडे पुढे तुम्ही आता सिम्पल डोळे झाका, हात पुढे करा, मी तुमचे कांदे तुमच्या हातात देतो हा. आणि इकडचे हात पुढे करा दुसरा. आणि हे यांचे कांदे पण कोणते जड वाटत आहे? हे जड वाटत आहे. हा डोळे उघडा. हे काय हेच जड आहे. डोळे उघडणार अगोदर. नाही कुणी पण झाला हे कांदे कसे स्पेशलिस्ट नाही जड आहे ना. पातळी मोठी त्याची आणि पातळी मध्ये फरक आहे. दंडात फरक. तुम्हाला काय वाटतं दोन्ही मध्ये? तुम्ही दोन्ही हातात घेऊन थोडं हलक्या हाताने घ्या म्हणजे थोडासा अंदाज घ्या काय वाटते वजनात किती फरक असा. म्हणजे सगळ्यात मेन आपले पैसे कायच मिळतात वजन तुम्ही घेऊन बघा हातामध्ये वजन ते आहेच ना जास्त. ते म्हणजे तुमचं मेन गोष्ट काय आहे कॅनोपी महत्वाची. आणि हे तुम्हाला कळलं नाही एकदा ज्या दिवशी तुम्हाला कळलं की जरा ह्या कांदे मागे आहे समजा तरी पण जरी साईजचा दांड एवढा मजबूत आहे खाली साईज सगळे उतरलेवर काय कांदा केवढा बरोबर. आणि दुसरी गोष्ट याच्या मनाने जर मोठा झाला तर आपल्याला त्याचं आणि तरी पण यांनी पाणी जास्त भरलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो रंगावरून हे बघा मागं रंग चांगला आहे बघा. आणि यांनी पाणी काय भरलंय जास्त भरलं. पाणी जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे नेहमीची सवय ना केमिकलची तेवढंच भरलं तेवढं नाही भरायचं. आपल्याला पाणी समजा तुम्ही जर 8 दिवसाला भरत असतील ना तुम्ही किती दिवसाला भरता पाणी? 15 दिवसाला. हे डायरेक्ट कांदे ना तुम्ही 25 दिवसांनी भरायला पाहिजे. 3 वारांनी 20-21. तुम्ही किती दिवसांनी पुढे पुढे तुम्ही किती दिवसांनी भरले? 12-15. म्हणजे त्याच प्रमाण चाललं ना. म्हणजे काय होतं मला हे सांगतो तुम्ही पाणी जास्त का गरजेचं नाहीये कारण रासायनिक खतांनी आग होती. आपण त्या शिकलो ना आग होती जमीन काय होती तापती त्याच्यामुळे ते म्हणा ती आग थंड करायला काय लावतं हात थोडा पाणी द्यावं लागत. आणि आपल्याला पाण्याची गरज नाहीये. मग तुम्ही विनाकारण जर पाणी दिलं तर तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही विनाकारण पाणी पित राहिले तुम्हाला जेवण जाईल का? असा विषय. हा जो व्हाईट पॅच आहे हा व्हाईट पॅच इथं पांढरा पट्टा आहे ना हा पांढरा पट्टा सलग आहे आणि जाड आहे याचा पांढरा पट्टा बारीक आहे बरोबर आहे ना. म्हणजे याचा पण पहा याचा पांढरा पट्टा किती मोठा आहे पहा याचे डायरेक्ट मफलरच आहे तेच वेणी तेच म्हणजे इथं आहेच आहे पण त्याची जी रुंदी आहे याला पण वेणी आहे पण वेणी मध्ये याची जी पट्टी आहे बारीक आहे याची पट्टी काय आहे ही पट्टी जेवढी मोठी तेवढं याच्यामध्ये टिकाऊ क्षमता हे भारी अभ्यास आहे. म्हणजे याला जी मफलर म्हणतो गुंडाळलेली ती फेट्यासारखी गुंडाळलेली तसा इकडं तुमचा फेटा मजबूत आहे ना जेवढी पट्टी चांगली तेवढा फेटा मजबूत. तर ते खरं मी माझे कांदे आणायला पाहिजे तुम्हाला किती दिवसाचे? 21 तारखेला 90 दिवसाचे. अरे बापरे. आणि हे बरोबर आहे. मग तुमच्या पाशी आमचे कांदे लय भारी आहे घरचे. हा लोकलचे कांदे लय भारी आहे एवढे भारी आहे
एखाद्या मोबाईल मी ह्या मोबाईल मी शूटिंग करतो तुम्हाला दाखवतो मी त्याचं कांदे एकच नंबर आहे आणि तुमच्या पास जमीन म्हणजे 50% पण नाही नाही सर आता असं आहे इकडे आम्ही केमिकल वापरून वापरून ती पूर्ण तुम्हाला अशी दिसते पण पाणी आणि केमिकल वापरून वापरून ती पूर्णपणे मान्य आहे मान्य जमिनीला शांतता नाही म्हणजे सारखा तो कांदे निघाले ना मग पावसाला टाइम आहे पाणी आहे तुमच्या बायला पेक्षा आमचं कसं पाणी आहे मग त्याला एक हप्ता केला पडू राहिले खाली म्हणजे पाच एवढी जड झाली खाली पडू राहिले नाही नाही हे जर वैदिक वर असते ना पडणारच नाही खाली ही ताकद त्याची म्हणजे हे जे आपल्याला बदल जे बघायचे ना की वैदिक वर कांदा आहे ना तुमचा म्हणजे मुळ आणि खालची जी तुमची माती आहे त्याच्यामध्ये एकदम ताकदवर उभा राहतो पासून ती लांबी खाली ही जी वाया गेली ना ही तुम्ही याची बघा कमी आहे का म्हणजे ही बारीक ऑब्झर्वेशन म्हणतो कुठलाही कांदा पा म्हणजे खालची जी इंचिन ही आणि याची त्याच्यामध्ये फरक आहे बा हे जे लय खूप हाईट आहे बा ऐका इकडे बा इकडे इकडे वरती वरती म्हणजे बा हे बा ही जी हाईट किती जास्त आहे बा है का बा याची तर एवढी लांब आहे तर याला डोंगर जाणार काहीच नाही म्हणजे हा म्हणजे दांडामध्ये जी ताकद वाया जायला पाहिजे तिने जायला पाहिजे कांद्यातले बारक कळलंय का मग शेती कळत एवढे पान सुकले का बरं पान एवढे स्पॉर्चिंग का बरं रेड माहीत थोडं आणि पाऊस झाला तरी पण एवढा नाही वाटत कोणी तुम्ही केमिकल वापरता वाटत ना नाही केमिकल तर केमिकल आपलं भारी नाही आपलं तरी पण वापरताय ना कॉन्टॅक्ट मधलं तुम्ही कसं म्हणजे सुरुवात कशी केली आहे काय केलंय कसं वापरताय डोस दिलेला आहे आपला म्हणजे अमृत आणि कुशामृत न्यूट्री चार्जर दिलंय का न्यूट्री चार्जर वगैरे न्यूट्री चार्जर दिलेले ओके आणि नंतर परत रिपीट डोस रिपीट मग रिपीट नाही डोस रिपीट नाही केला त्याचा फायदा होतोय की नाही होतोय ते बघितलं पाहिजे ना बर हा आपण चर्चा इथून करत होतो की आपण ह्याच्यामध्ये सेकंड डोस नाही केला ठीक आहे मग ट्रीटमेंटमध्ये स्वेल चार्जर किती गेला असेल काय वगैरे कसं आहे स्वेल चार्जर 25 लिटर गेलेलं आहे 25 लिटर परत काही चार्जर 1 लिटर खालून सोडलेले अच्छा आणि 1 लिटर खालून गेले फक्त स्वेल चार्जर साईज चार्जर अच्छा न्यूट्री रूटचं परत रिपिटेशन किती वेळा केलं होतं 2 वेळेस केलं अच्छा केमिकलचा वापर किती केलाय केमिकल 10-20% वॉटर सोल्युबल वगैरे वॉटर सोल्युबल नाही अजिबात नाही सल्फेट मध्ये एनर्जी बूस्टर किती वेळा वापरले एनर्जी बूस्टरचे 3 हात हे कशावरून कळतंय बरं एनर्जी बूस्टरचे हात झाले कशावरून कळतंय हे बा लष्टर बा किती ह्या ज्याला टच नाही ना कशाचा त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचा ब्लोअर इथून जातो जास्त औषध जात नाही ना जेव्हा तुमचे औषध जातं ना केमिकलच त्यांनी हे सगळे केमिकल नाही आलेले तेव्हा औषध जात नाही बघा मला कसं आहे हा बैल हा हे बघा इथं इथं जात नाही ना लष्ट किती खतरनाक आहे म्हणजे मला हेच तुम्हाला दाखवून द्यायचंय इथं बघा इथं शेजारी बघा औषध जाते ना तिथं काय झालं बघा म्हणजे ही जी गोष्ट आहे की आपण हे लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या हाताने बघा तुमची पूर्ण लाईन बघा सर येत नाही पूर्ण लाईन बघा एवढंच बघा असं नाही पूर्ण लाईनमध्ये कंडिशन कशी आहे तसं नाही तसं नाही मला हेच म्हणायचं आहे की आपल्याला काय बघायचं माहिती का ओके म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जे ज्ञान आपण घेतलं किती महिन्यापूर्वी आपली मीटिंग झाली बरोबर ना 3 महिन्यापूर्वी आपली मीटिंग झाली मीटिंगमध्ये आपण काय शिकलो की आपण मातीवर काम करायला पाहिजे आणि आपण केमिकल बिलकुल नाही वापरायला पाहिजे आणि एस सी पी वैदिकमध्ये आपण केमिकल पूर्णपणे बंद केलं मग आणि दुसरी गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची झाडाची काय सांभाळली पाहिजे फॅक्टरी तरच गोडाऊन काय राहतं चांगलं इथं आपल्याला मधी पण प्लॉट चांगला आहे हे बरोबर आहे परंतु हा खराब काय याचा पहिला आपण अभ्यास केला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही खराब का होतो हे शोधलं ना म्हणजे
की पुढच्या वर्षी तुम्ही ते टाळू शकता असा विषय. अजून एक खालची गोष्ट ही, हे प्रगतीनाशक आहे, तणनाशक नाही, प्रगतीनाशक. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने तुमची प्रगती काय करू राहिली, थांबू राहिले, म्हणजे तुमच्याच बाबतीत नाही, अनेक जण करतात, मग हे आपण टाळलं पाहिजे. मी तुम्ही एका बाजूने काय करता, मलमपट्टी करू राहिले, दुसऱ्या बाजूने सनासन वार करू राहिले, बरोबर की नाही? ते मल्चिंग केलं तुम्ही, म्हणजे मलमपट्टी केली, बरोबर की नाही? त्याच्यानंतर तुम्ही परत याच्यामध्ये खालून ताकद देऊ राहिले, म्हणजे परत त्याला काय करू राहिले, त्याला डोस देऊ राहिले, त्याला टॉनिक खाऊ घालायले, दुसऱ्या बाजूने वार पण करू राहिले, वार पण चालले. म्हणजे एका बाजून तुमचं दिसतं की लय प्रेम आहे या शेतीवरती, आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही दिसतं की तुम्ही दुश्मन आहे या शेतीची, बरोबर की नाही? जे दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे ते कॉकटेल होते. म्हणजे नेमकी तुमचं प्रेम आहे का तुम्ही दुश्मन आहे हेच ते पिकाला कळत नाही. याच्यामध्ये हे थोडीशी मानसिकता आपण जर बदलली, मला वाटतं इथंच उत्तर आहे सगळं. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? ही लाईन बघा, त्याच्यामध्ये डबल औषध जातं, आणि ही खाली लाईन बघा, हिला औषध जात नाही. बघा जिथं औषध पोहोचलेलं नाही सर, क्वालिटी काय पा, म्हणजे फक्त वैदिक जर बाग असती ही कशी असती, अशी असती. काय माल आहे, शायनिंग बिलिंग असं एकच ठिकाणी असं नाही ना सगळेगड. म्हणजे मुद्दा जो असा आहे, हे पण बघा, हे बाई मधी माल हा, तरी पण बघा किती मस्त आहे. म्हणजे जिकडं औषधं जास्त पोहोचले नाही ना, तिकडं मधी पण बऱ्यापैकी चांगलं आहे, खूप चांगलं आहे मधी, चांगलं. हे बघा घड वगैरे चांगले, परंतु याच्यापेक्षा अजूनही चांगले बनले असते असं थोडं ते ना माग पुढं. बरोबर बरोबर. आणि सर तुलनेत जर बघितलं ना, म्हणजे मागच्या 3-4 वर्षापूर्वीचं जर काही अभ्यास केला, कॉम्प्रोमाइज जर केलं ना, कम्पॅरिझन असं कम्पॅरिझन जर केलं तर असं वाटतं खूपच आणि खूप मोठा बदल. म्हणजे बाबतीत आहे ना, आणि आपण जसं तुम्ही जसं सांगता ना, पुढे चार्जर वापरलं तर टेन्शन नाही, बिलकुल टेन्शन तसं अगदी बिलकुल टेन्शन. तुम्ही खुश आहे, एकदम खुश आहे. आणि टेन्शन पॉईंट असं आहे सर, या 2 दिवस पाऊस या वातावरणात जर पाऊस जर झाला असता ना, तर आतापर्यंत त्याची क्रॅकिंग वगैरे झालीच असत्या, तुम्हाला त्याची खात्री आहे. कारण इथून मागचा अनुभव जो आहे तो छोटे पण तुझे. अच्छा, बर बर बर. तुम्ही पण होते मीटिंगला? हो होते होते सर. अच्छा, म्हणजे आता दिवस किती झाले? यार आता दिवस 4 महिने. की आपण शेतीमध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे, आणि शेती आपल्या मनाप्रमाणे चालली पाहिजे. आज शेती कोणत्या तरी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे चालली, बरोबर आहे ना? शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे शेती चालली पाहिजे, पिकं पण तिच्या मनाप्रमाणे चालले पाहिजे. पिकाचा आणि शेतकऱ्याचा काय पाहिजे, ताळमेळ पाहिजे. आज काय कंपन्यांचा पिकाचा ताळमेळ, तुमचा पिकाचा ताळमेळ सुटून जाईल, ताळमेळ आपलं परत आणायचं आहे. ते दुसरं काहीच मत, सगळ्यांना कळून चुकेलं आहे माती बलवानी पीक पैलवानी, पण याच्यामुळे ताळमेळ कुठं चुकेले इथं त्यांचं का गेलं की असं असं चालू आहे, द्या कधी द्यायला तयार आहे बसलेले नाही. आणि कसं आहे माहिती का, कुणी जर असलं, म्हणजे समजा उदाहरणार्थ की काल आम्ही आमचे ते शेतकरी, त्यांनी पुण्यामध्ये तांदूळ महोत्सव भरवला आहे, तांदूळ महोत्सव. एक शेतकरी, त्यांनी पुण्यामध्ये तांदूळ महोत्सव भरवलाय, तांदूळ महोत्सव. त्यांनी काय केलं, तांदूळ महोत्सवच्या वेळेस बस भरवला, आणि तिथं उपमुख्यमंत्री आले होते अजित पवार साहेब, आणि त्यांनी आपल्या स्टॉलला भेट दिली. तिथे सांगत होते की तिथं पवार साहेब जवळजवळ 1/2 तास थांबले होते. बघा पक्ष वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या, परंतु त्यांना पण वाटतं का शेतकऱ्याचं भलं व्हावं, परंतु आज परिस्थिती अशी आहे का काही करा काही योजना ना तरी शेतकऱ्याचं भरत भलंच नाही होते. त्याचं कारण असं आहे का मेन गोष्टीवर काम नाही होऊ राहिलं, बरोबर की नाही? त्यांना ते खूप आवडलं, त्यांनी 1/2 तास वेळ दिला स्टॉलवरती, आणि त्यांनी इतरांना पण सांगितलं उदाहरण म्हणून का बाबा तुम्ही थोडस यांचा अभ्यास करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कुठे एक ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की बाबा सरकारचे काही मंत्री मुंडे साहेब आहे ते एक ठिकाणी म्हणजे बीडमध्ये कुठेतरी एका स्टॉलवर गेले एका शेतकऱ्याकडं, त्याच्यानंतर इथं आपलं लोणीमध्ये राहत आहे ना तिथे रावरीमध्ये राहत यामध्ये, त्या ठिकाणी पण एक आपले जे विखे साहेब आहेत माजी मंत्री, ते कृषी मंत्री होते ना माजी, ते पण आपल्या एका ठिकाणी तिथले एक पत्रकार आहे त्यांच्याकडे गेले होते, त्यांच्या स्टॉलवर. त्यांनी सांगितलं खूप चांगले ऑर्गॅनिकचा काय झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी जे, त्यानंतर रावसाहेब दानवे जालन्यामध्ये
ते मंत्री आहेत, त्यांनी पण आमच्या एका स्टॉलवरती शॉपवरती विजय दिली होती. म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी काय दाखवतात, हे राजकारण किंवा पक्ष हे गोष्टी बाजूला ठेवा. सगळ्यांना वाटतं शेतकऱ्याचं चांगलं व्हावं, परंतु नेमकी भलं कसं होणार याच्याबद्दल थोडा अभ्यास काय होतो कमी पडत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि मग तो अभ्यास जो कमी पडतो त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याच्या अडचणी. म्हणजे आज आपण जर पाहिलं, तुम्हीच पाहिलं, तिथं केमिकलचा वापर जास्त केला, तिथं काय झालं लगेच इफेक्ट दिसतो. आणि आज तुमचं म्हणणं असं आहे का आम्हाला खूप चांगला अनुभव आला? म्हणजे तुमचं इथं मागची बाग कशी होती मला नाही माहिती. नाही, साईजला बी आणि इतर ज्या गोष्टी होत्या ना तो प्रॉब्लेम. म्हणजे नेमक्या मागच्या वर्षी ना आम्हाला ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टार्ट होते ना त्याच्या अगोदर बी तो प्रॉब्लेम होता. बरं. आणि मागच्या वर्षी तो प्रॉब्लेम आला. अच्छा. तर स्प्रिंग व्हायचे, घडाची स्प्रिंग व्हायचे. अच्छा. म्हणजे ते बाळीवर जायचं? फ्लॉवरिंग स्टेज ज्या वेळेस येते ना, मनी स्टेज आणि टोपन उभारायचे, त्यावेळेस मग घडे ना स्प्रिंग व्हायचं असं गोल वास. ओके ओके. म्हणजे गोळा व्हायचा. बरोबर बरोबर. बाळी जशी होती तशी. बरोबर ना? म्हणजे तुमचा घड आहे ना बाळी आणि घड याच्या मधी यायचा. मधी यायचा. बरोबर आहे ना? तर मग मागच्या वर्षी आम्ही स्प्रे घेतले. त्यांनी म्हणला यांनी म्हणे बा, मला म्हटलं बाकीचं काही नाही, तुमची साईज बीज नाही झाली तर अनशी काय प्रॉब्लेम नाही, पण घड हा शेप मध्ये राहायला पाहिजे म्हटलं. मग ते कडबने साहेब ते आले मागच्या वर्षी थोडस आम्ही त्याच्यानंतर मग व्यवस्थित रिझल्ट भेटले आम्हाला. फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला होता. अच्छा. मग मापारी सर आणि हे आले होते त्यावेळेस आपलं याचा क्रॉप व्हायचर आणि फ्लॉवर चार्ज. मागच्या वर्षी वापरून पाहिलं होतं. लास्ट स्टेज लेवल. लास्ट स्टेज. बर बर बर. तिथं रिझल्ट मिळाला मग तिथून पुढे मग आम्ही वापरायला. या वर्षी तर पूर्ण टोटल त्याच्यावरच. बरोबर. मुद्दा काय होतो माहिती का, की तुम्ही आता याकडे वळाले पण तरी सुद्धा वळताना पण तुम्ही पण जरा सावध पावलं टाकू राहिले ना शासन त्यांनी थोडस. बरोबर आहे की नाही? ही साशंकता आपल्याला काय करायची दूर करायची, की आपण ज्या वेळेस शेतीचा निर्णय घेतो की मला कुठल्या पद्धतीने शेती करायची, त्यावेळेस त्या शेतीविषयी आपलं काय पाहिजे थोडासा अभ्यास पाहिजे. ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने. बरोबर आहे ना? आणि सर बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला एक गोष्ट पाहिजे शेतकऱ्याला, की आपण इथून मग काय केलं की ह्याचा ऐक त्याचा ऐक. बरोबर की नाही? ह्या कंपनीच्या मीटिंगला जायचं आणि प्रोडक्ट शिकून यायचे. आपण शेती शिकून नाही आलो कधी. आपण काय शिकून आलो? या प्रोडक्टनी हा चमत्कार होतो. आपल्याला ते प्रोडक्टचं काही घेणं नाही. आपल्याला घेणं कशाचं आहे? आपल्याला शेतीच्या तंत्राचं घेणं. म्हणजे हे प्रोडक्ट मी का वापरू हा पहिला प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ते त्यांनी फार सोनं होतं तुमच्या मन्यांचं मान्य आहे मला, पण ते का होतं? बरोबर आहे की नाही? कोंबडी अंडे जास्त देऊ राहिली पण ती का देते? तिच्या आयुष्यात परिणाम नाही होणार त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोंबडीने जर एक खटी तीन अंडे दिले तर दुसऱ्या दिवशी मरणार जर असं, त्या अंड्याचा काय उपयोग आहे का? किंवा पुढच्या आणखी महिन्यात दोन महिन्यात ती जर मरणार असेल तर उपयोग आहे काही? आज काय होऊ राहिलं, बागा लोक उपटू राहिले लवकर. म्हणजे कोंबडी अंडे देती पण तिचं आयुष्य काय होतं? कमी होतं. हे कुठेतरी झालं पाहिजे. काय म्हणतं तुम्हाला? थांबलं पाहिजे. असं. तुमचं नाव आणि इथलं पत्ता सांगा. माझं नाव अरुण प्रणरंग तांबे, मुक्काम पोस्ट जोगल टेंबी, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक. अच्छा. तुम्ही आता वापर मागच्या वर्षापासून सुरू केला. हो. काय वाटलं बो इथं स्वच्छ कवळा बस रिझल्ट व्यवस्थित, परत खर्च कमी आणि मालाची क्वालिटी व्यवस्थित चांगली आली. खायला बी आज बी मागच्या वर्षी ज्यांनी आपल्याकडे नाशिकचे पाहुणे आपले त्यांनी द्राक्ष नेले होते, तर मग त्यांनी आता कालच येऊन गेले ते पाहुणे आपल्याकडे. ते म्हणजे मागच्या वर्षीचे द्राक्ष आणले होते ना तुम्ही, ते जर द्राक्ष मिळाले तर घेऊन येऊन परत आपल्या. परत दिल्लीला गेले होते आपले भाऊ, इथलेच भाऊ मंत्रालयामध्ये, तर तिथं त्यांनी त्यांच्या जोडीदार किंवा अधिकारी असतील त्यांना दिले होते, ते बी त्यांचं रिप्लाय चांगला. मागच्या वर्षी तुम्ही वापरायला सुरुवात केली, सुरुवात तुमची युट्यूबवरून झाली? नाही नाही, डायरेक्टली आपले तुळशीराम भाऊ वापरत होते. तुम्ही कसं वापरत होते? युट्यूबवर पाहतो कांद्यांना त्यांनी एकदम, म्हणजे गावात एक नंबरचे कांदे असतील तर त्यांच्या टिकाईच्या दृष्टीने पाहिजे. तर दिवाळीनंतर तुळशीराम विठ्ठल भास्कर. अच्छा. तुमचे कुठे आहे कांदे? तिकडे मारा ते खाली. अच्छा. बर बर. तुम्ही कधीपासून वापरता? दोन वर्ष. किती आहे कांदे तुमचे? पाच सहा वेगळे. अच्छा. बर 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 बर. आणि आजला पण मार्केटमध्ये नंबर एक व्यापारी सर्व कांदा जर यांचा गेला
तर व्यापाऱ्यांची मागणी त्यांच्याच कांद्याला वाढते आजला पण. म्हणजे गावात जर हे विचारायचं असलं ना, मार्केट विचारायचं असेल तर तुळशीराम भास्करांचा काय भाव गेला कांदा असं विचारलं समजायचं, ते टॉपला त्यांचाच होता असं. 100-150 फरक राहतो. अच्छा बर 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 बर. म्हणजे तुमचे कांदा चांगला गेला की समजायचं रेट समजा हाय रेट त्यांचा घ्यायचं, हाय रेट त्यांचाच आहे ते समजून घ्यायचं. मार्केट तेवढे हो झाले पर्यंत आहे असं त्यांच्या ह्याच्यावर फायनल. मग म्हणजे तुमचं एक कांद्यावरचं एक चांगल्या प्रकारचं कमांड आहे. तुम्हाला काय वाटतं कांद्याला हे टेक्नॉलॉजीचा काय फायदा होतो? फायदा होतच ना, मुळी चांगली होती बर. कसं जमीन देतो ना तुमच्या भागा म्हणजे पहिले कांदे सगळ्यांच्या शेतकऱ्यांची जरा बऱ्यापैकी ठीक आहे समजा, परंतु त्याच्यामध्ये आणखीन काय बेनिफिट वाटत तुम्हाला? आणखी म्हणजे वेगळे पण आणखीन काय वाटतं? मुळी चांगली चालती, अजून साईज होती व्यवस्थित, अजून कलर शेवटचा कलर टिकाऊपणा. आज मी माझ्या घरी गेलो होतो, आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर पाहिजे ना साधारणतः 2.7 आसपास आहे आमच्या घरच्या जमिनीचा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमची जमीन आहे ना पूर्ण चुनखडीची झालेली होती 10 वर्षापूर्वी. मी 7-8 वर्ष वडील शेती करायचे ना, रासायनिक खतं टाकून 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 ती चुनखडीची खडी तयार झाली होती. मग आता मी जवळजवळ 7 वर्ष झाली पूर्ण बंद केलेलं आहे सगळं, पूर्ण SCD चालू होतं आणि ह्या वर्षी वैदिक चालू केलं. तर डाळिंबाची बाग होती ती 4 वर्ष तिच्याकडे लक्षात नाही गेलं, कारण सगळं बाहेर सगळं फिरणं आणि आम्हाला तिला काम करायला मजूर भेटत नव्हता. म्हणजे माणूस सांभाळायला प्रेमाने सांभाळायला असे भेटायचे, पण रोजंदारीचे काय उपयोगाचे नाही ना, आपल्या लेकरासारखं सांभाळलं पाहिजे. आणि ते न भेटल्यामुळे मग प्रसाद आहे आमचा मुलगा, तो म्हटला मला ह्यावर्षी करायचं आहे, ह्यावर्षी मला करायचं आहे म्हणे. तसं मी एक दिवस म्हटलं होतं 2003 साली माझ्या वडिलांना मला शेती करायची, तसे तो मला म्हटला 2022 साली तर मला करायची म्हणे शेती. म्हटलं चांगली गोष्ट आहे, लोकांचे पोर बळच म्हणलं तरी करते नाही, तू करायचं म्हणतो म्हटलं. म्हटलं कर. मग त्यांनी ह्यावर्षी सगळं केलं, त्यांनी ड्रीप केली सगळं, सगळं व्यवस्थित सिस्टीम केली. माझी ड्रीप जुनी होती सगळी, ती सगळी काढली आणि त्यांनी सगळं केल्यानंतर ह्यावर्षी ती जमीन म्हणजे बऱ्यापैकी सेंद्रिय कर्ब चांगला आहे मलाही माहिती, परंतु बरेच दिवस एक लक्ष नव्हतं ना. मग ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर कांदे आज साधारणतः 70-80 दिवस झाले, कांदे एवढे सुंदर तुम्हाला सांगतो. आता मी वेगवेगळ्या आणायला पाहिजे होती तर म्हणजे तुमचे कांदे आहे का नाही, आता तुमची जमीन कशा आहे पा एकदम प्युअर म्हणजे कसदार जमीन आहे तुमच्या, कांद्याला एक नंबर जमीन आहे. पण ह्या जमिनींच्या तोंडात मारिला असे कांदे असे सुंदर वळलेले आहेत का बातच बोलायची नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या जमिनीमध्ये पाणी भरलं की 1-8 तासानं तुम्ही वावरात गेले तर तुमची जमीन तसं आहे का? निचरा आमच्याकडे निचरा होतो म्हणण्यापेक्षा पाणी धरीतच नाही, म्हणजे नुकसान उलट आपलं. त्या जमिनीमध्ये ज्यावेळेस मी ती कांदा धरला ना उपटला, अक्षरशः मातीचा एक कण नाही त्याला आला मुळ्यांना. कुणी म्हणाल याची मुळे धुवून टाकलेले, मग एवढं कोरडी माती आहे म्हणजे पाणी नसलं त्या जमिनीमध्ये, खोलपर्यंत पाणी नाही राहिलं. म्हणजे 11-12 दिवस झाले पाणी भरलेलं नाही, तरी कांदे 12-1 वाजता असे ताजे ताजे एकदम ताजे कडक पात कडक आणि एकदम शेंडा एकदम स्ट्रेट. तर ते कांदे वळलेले सगळा आकार पाहिला म्हणजे पाण्याचा कितीही ताण तेव्हाच मुळं सहन करतील जेव्हा त्याच्यामध्ये गर राहतो. आता कांदे ऑफिस मी ठेवले आम्ही आत्ताच, MP चे काही शेतकरी आले होते त्यांना आम्ही दाखवले, तर ते कांदे आता त्याचे मुळे एकदम टाईट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, गर भरला ना तुमचे कस असेल तुमचे मालसुद्धा कसदार राहतो. मी म्हणले ना माल तुमचे क्वालिटी वगैरे यावर्षी चांगली आहे, म्हणजे क्रॅकिंग नाही गेलं, क्रॅकिंग का नाही गेलं त्याच्यामध्ये गर भरला ना. जर पाणी भरलं असतं तर बाहेरचं पाणी ना आतलं पाणी बरोबर आहे की नाही, हाच सारा प्रॉब्लेम. आता तुम्ही जर क्वालिटी जर पाहिली बघा ना चांगली आहे एकदम मस्त, इलॉंगेशन चांगले भेटले तुम्हाला, लांबी वगैरे चांगली भेटली. त्यानंतर तुमच्या पाठीमागं पाहा सवर असतं इकडे बघा, म्हणजे तुम्ही याची जर लांबी पाहिली किंवा याची क्वालिटी सगळ्यात मेन लस्टर जबरदस्त एनर्जी बुस्टर आणि हेल्थ चार्जर आणि तुम्हाला चांगल्यापैकी क्वालिटी दिली. ते तर अजून जर तुमचं न्यूट्री रूट चार्जर जास्त गेला जमिनीमध्ये तुम्हाला या स्प्रेची पण गरज पडली नसती, जे शेवटी जे तुम्हाला दिसतंय ना थोडेसे पानं नॉर्मल आकसलेले साईडला ते पण नसते झाले. एक खरं तुमच्या असं आलं का पण केमिकल टाळायलाच पाहिजे हो, वैदिक वापरलं केमिकल टाळावंच लागला आता वैदिक तर पुरा हे केलं ना तुम्ही म्हणताय म्हणल्यावर विश्वास हा 100% आणि ते बी विश्वास टाकल्याशिवाय ना कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही मेल्याशिवाय स्वर्ग श्रीमंत पण स्वर्ग. यावर्षी म्हणजे कंडिशन कशी झाली?
यांच्याकडे बघून सगळ्यांनी कृषी अमृत आमच्या इथं दोन ते तीन गाड्या खाली आल्या असतील. प्रदीप सर सांगते झालं कसं, पहिल्या अवस्थेत जी ग्रोथ व्हायला पाहिजे ना ती एससीटीने काही होत नाही, म्हणजे एवढे फास्ट होत नाही. लोक कसं नत्र वगैरे देऊन ती फास्ट ग्रोथ करून घेतात. मग एक मानसिकता असेल लोकांची का काही नाही, मग लोक परत आहे ना थोडं थोडं केमिकल आले, म्हणजे कुठेतरी 10-20 टाकलं पण जास्त नाही टाकलं. म्हणजे मी माझ्यावरून पण सांगतो की एक 1.5 बिघ्याचे प्लॉट आहे माझ्यासाठी, 1.5 बिघ्याचे 1.5 बिघ्याला एखादी गुण टाकली तर टाकली, पण त्याला सॉइल चार्जर बाकी घेतलेलं होतं. पण आज आमचं एक प्लॉट आहे तिथं फुल गारा झाले, या परिसरामध्ये नाही झाले पण आमच्या तिथं झाले. पण दोन प्लॉट आहे आपल्या शेजारी, एक आहे चुलत्यांचा जे आपलं तो रासायनिकचा आहे, पण जेव्हा झाड जर उपटलं ना मुळ्यांची संख्या जर पाहिली तर आपली मुळ्यांची संख्या जास्तची, मग मला असं वाटायला लागलं हा फरक जर आपल्याला अगोदर वाटला असता तर आपण नसते वापरलं तर ते चाललं असतं, म्हणजे फुकट गेल्यासारखं वाटायला लागलं जे खतं टाकले ते. पण कसं असतं माहिती का, मला एक सांगा, दूध प्यालं दूध एकदम प्युअर गिर गायचं तर परिणाम दिसायला किती दिवस लागत आहे, थोडे दिवस लागत आहे आणि 10 रुपये पिली तर किती वेळा दिसतो आता तुम्ही ओळखायचं काय काय असतं. केमिकलनी एक प्रकारची नशा येते, बरोबर आहे ना, त्या नशेमध्ये झाडते तसं बिहेव करतं, एकदम विगर येते, एकदम वाढ होती, पण ती कोलॅप्स पण होती ना, नशा संपली का गेला पाच पडून जाते की नाही, कांदा ओळायच्या पाच पडत खरं खोट आहे. म्हणजे पाच पाळायला पाहिजे, पण कधी कांदा वळवून सगळा रस उतरला का मग हा रस घेऊनच वळवतो खाली. म्हणजे हे सगळं का होतं, नशे माहीत होऊ शकतं, म्हणजे एक प्रकारचं त्याच्या प्रकृतीच्या विरोधात, नशा म्हणजे काय प्रकृतीच्या विरोधात जाऊन, म्हणजे त्या गोष्टी समजा का 10 रुपयाला माणूस आहे त्याची संवेदना निघून गेलेली असते, त्याला कुठं खावा कुठं झोपावा कुठं पडावा काही कळतं का, कळतं कधी कोणाशी काय बोलावा काहीच नाही, म्हणजे ह्या गोष्टी त्याचा सेन्स निघून जातो सगळा, जाणीव आणि बुद्धी काय होते ती नष्ट होते. तसं झाडाची पण एक जाणीव असते, त्याला पण बुद्धी असते, तुम्ही त्याला ज्यावेळेस केमिकल वापरता त्यावेळेस त्याची बुद्धी काय होती नष्ट होते, आणि मग तुम्हाला ते जे वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात ते त्याच्यामुळे दिसायला लागतात. आणि विशेष काय असं झालं, आपण खरडला सुद्धा आपला स्वयंचालने वापरलेलं होतं, इकडं भाचा आहे विनायक जगरकर प्लॉट आहे त्यांनी ते वापरलं नव्हतं, त्यांचं रान कमी आहे आणि आपलं रान कमीत कमी 50% आलेलं आहे आणि शिवाय 18 दिवसांनी फेल काढली. बापरे, आणि तुमची जमीन नाही ना खळगट सारखी, खोल जमीन आहे तुमची, खोल जमीन आणि छाटणी लेट झाली होती त्याच्यामुळे मग आम्हाला वाटलं प्रॉब्लेम. खर्चाच्या बाबतीत काय वाटलं तुम्हाला, नाही खर्चाच्या बाबतीत बचत आहे 100%. म्हणजे कसं खर्चाच्या बाबतीत तर आहेच आहे पण मन शांती खूप नाही, काही झालं ना मारायचं नाही औषध काहीच होणार नाही तरी ते प्रॉब्लेम नाही, आत्मविश्वास येऊन म्हणजे रासायनिक आपण वापरलं खर्चाच्या बाबतीत बचत आहे 100%. म्हणजे कसं खर्चाच्या बाबतीत तर आहेच आहे पण मन शांती खूप नाही, काही झालं ना मारायचं नाही औषध काहीच होणार नाही तरी ते प्रॉब्लेम नाही, आत्मविश्वास येऊन म्हणजे रासायनिक आपण वापरलं कॉन्टॅक्ट वापरले फक्त ते बी बीज बीज वापरले नाही वापरले नाही, पण ते लष्टर पाहिलं मी लक्षात येते ना तिची पण गरज त्याची नव्हती लष्टर. आता कसं तुम्ही डिसीज फायटर तुम्हाला सांगतो, डिसीज फायटर पेस्ट फायटर आणि पेस्ट फायटर फंगी क्लिनर आणि तुमचं पेस्ट क्लिनर हे जे चार जर घेतले ना रेग्युलर काहीच गरज नाही, घेतले हा एकाडी जर घेतले ना तर काही दुसरे केमिकल वापरायची गरज नाही, काहीच गरज नाही. आणि तुम्हाला जर आणखी शंका आली तर माती बलवान आणखी करायची, थोडंसं न्यूट्रीरोट खालून सोडायचं, तुम्ही न्यूट्रीरोट जर खालून सोडलं आणि वरून जर तुम्ही ह्याचा वापर केला डिसीजचा वगैरे काही गरज नाही. कांद्यामध्ये तर लोकांचे चमत्कार बघायला भेटले डिसीजचे आणि एनर्जी बुस्टर, आणि एनर्जी बुस्टर सारखं प्रोडक्ट तुमच्या काय म्हटलं होतं, एनर्जीच देतात एक झाड, एनर्जी बुस्टर दिलं 3 फवारे झाली त्याची एक दोन अजून व्हायला पाहिजे होते. आपण काय करतो डिसीज फायटर म्हणजे रोगासाठी वापरतो तसं नाही येते, ते अन्न येते, त्यांनी झाडाला जे मायक्रो एलिमेंट्स आहेत म्हणजे मायक्रो म्हणजे आपल्याला अतिशय सूक्ष्म प्रमाणात लागतात तसे मायक्रो एलिमेंट्स त्याच्यामध्ये अतिसूक्ष्म ज्याचा आपल्याला अभ्यास पण नाही आहे, झाडाला तसे 72 एलिमेंट लागतात आपल्याला फक्त 16च माहिती आहे, आपण 16 मध्येच टाकतो, मग त्याच्यामुळे आपल्याला ती पूर्वीच्या काळासारखी जी गोडी आहे पूर्वीच्या काळासारखं जे लष्टर आहे प्रतिकार शक्ती ती मिळत नाही. वैदिकने काय होतं सगळ्याच्या सगळं मिळतं,
म्हणून त्याला काय ती प्रतिकार शक्ती. मला ते वैदिक लॉन झालेलं होतं ना, नुकतंच झालं. बरोबर, कांदी शेजारी चला कांदी मध्ये बघू. काकाने आता रस्ता बदलला ना. नाही काय नाही, काय म्हणतो आम्ही घेऊ बोलू. नाही काय म्हणजे कंटेंट काय तिथे कीटकनाशक आणि बुरशी. आता कसं करता या शेतीला हे कर्प जाण्यासाठी, थ्रिप्स आणि कर्पसाठी. कर्प थ्रिप्स आणि कर्पसाठी. तुम्ही कर्पसाठी थ्रिप्ससाठी काय मारताय का इकडे इकडे? चालू तुमच्या कांद्याला. नाही सध्या तर काही नाही, आपलं हेच चालू आहे क्रॉप चार्जर आणि आता साईड चार्जर. आणि इकडे इकडे मला एक सांगा, आता इथं त्यांच्या याच्यासाठी काय आपलं काही केमिकलचं काही चालू आहे? काही केमिकलचं काही संरक्षण घेतलंय का? नाही नाही केमिकलचं काही अजून काहीच नाही. खोटं नाही बोलत ना? नाही या कॅमेरा समोर खोटं नको असं नको आहे भाऊ म्हणायचा. अरे हे मला माहिती आहे, फुट चार्जर आहे ना, फुट चार्जर आहे ना, फुट चार्जर कंटिन्यू चालू आहे. त्याला फुट चार्जर आहे की नाही म्हणजे रेग्युलर चालू आहे. हो आणि तुम्ही आता संपूर्ण केमिकल केलेलं आहे खाली? हो टोटल. ओके, तुम्हाला काही बदल वाटतो का? मग बऱ्यापैकी दिसून येते ना समोरच आहे तुमच्या. आमच्या म्हणजे गावात फक्त त्या काकांनी, भास्कर काकांनी युज केलं. मग गावात पहिल्यांदा आल्यानंतर आता जवळपास सगळ्यांनी केलंय. त्याच्यात तर म्हणजे जरा असं भीतच होतं ना होतं त्याच्यात पहिले सुरुवातीचे आपण सांगितलं ते नाही. पण मग रासायनिक आणि सेंद्रिय शेवटी फरकच पडतो असं जरा मनात समज होता. आणि गोष्ट सुरुवातीला आहे ना, सुरुवातीला एकदम सुरुवातीला ज्या टायमिंगला पहिले जे काही महिना सहा महिना जे असेल या कांद्यात आणि या कांद्यात इतका फरक होता ना. वापरून सुद्धा याची जी त्याची परिस्थिती हे भारी होती. हे सर येऊन गेले होते, हे भारी होते. त्या टायमिंगला मग माणसांच्या मनात अशी दुविधा तयार झाली की करावं घेतलं पाहिजे. रासायनिक कगडे वळाली होती. नंतर काय झालं मग? आता फरक लक्षात येतोय, आता परत येतो लक्षात. आता उशीर लागणार तो सब भला. आपल्याला शेवट महत्वाचा आहे, याच्यासाठी केला होता शेवटचा दिन गोड व्हावा आहे की नाही? मधला दिन गोड होऊन काय पुढच्या वर्षी नक्कीच घेऊन घेऊ. काय नाव? तुषार तांबे. ओके ओके, नक्की लक्ष झालंय बघ तुमच्या. आणि आपण वरून परत केमिकल ऐवजी चांगलं खाऊ घालणार ती एक मजा आहे ना. असं तुम्हाला थोडक्यात काय बदल वाटतो समजा, एक तुमच्या ऑब्झर्वेशन कसं काय वाटतो? कारण तुम्ही बघा जो वापरणार आहे तो गोडच बोलणार आहे, तो विषय सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं? दिसतात दिसतंय ना आता कांद्याची, या कांद्याची पाच बघा आणि त्या कांद्याची पाच बघा, फरकच काय झालं याच्यात? म्हणजे 8 दिवसाचा का लावणीमध्ये पण फरकच आहे, पण 8 दिवसाच्या मानाने सुद्धा ते कांदे चांगलेच आहेत बाकीच्या बाबतीत. माझा कर्प खूप प्रमाणात 2 दिवसात खूप वाढून गेले. तुम्ही एक काम करा, आता तुम्हाला असं वाटतं ना कंट्रोल नाही उरायला, तुम्ही अजून एक डिसीज फायटर आणि एनर्जी बुस्टर याचा एक साथ घ्या फुल चार्जर बरोबर. त्याचा सगळ्याला नाही घ्यायचा, एकच पंप मारा, एकच पंप. आता एक मारा आणि एक 2-3 दिवसांनी 4-5 दिवसांनी परत एक मारा. त्याला काहीच मारू नका, जर काही नुकसान झालं तर आम्ही भरून देऊ. नाही खरं सांगतो मी, टिंगल नाही करू राहिलो. आता तुम्ही समजा हा पट्ट्या घेऊन यांच्या झाला का, ह्या पट्ट्याला मारा. तुम्हाला एक ऑब्झर्वेशन दाखवू मी बघा, हे या गेलेला फवारा मारताय ना. हा हा, तुम्ही कडाची कडाची बाजू बघा कशी वायन यातून त्यात फरक आहे. हा फरक आहे दिसते. तुम्ही कडाची बाजू मी म्हणतो म्हणून नका म्हणू, तुम्ही शेवटपर्यंत पहा. 2-3 सारा दिसतात. हा म्हणजे 2-3 लाईन ना अशा एवढ्या लाईन. हे बघा आता ह्या ज्या लाईन आहे इथून, हे बघा बघा इथून लाईन, इथून तिकडे इथून तिकडे बघा, इथून तिकडे. हा जो कडाचा वर्म आहे ना, हा कडाचा वर्म टोटल वेगळा दिसतोय पहा, दिसतोय इथून तिकडून. हाईट बीट ग्रोथ बीट आणि करपा सुद्धा कमी प्रमाणात. तुम्ही म्हणले ना मला फरक दाखव, फरक उरडून सांगतो तुम्ही पाहत नाही. खरं सांग तुम्ही टिंगल नाही करू राहिलो. आता तुम्ही समजा हा पट्टा, हा कांदा किती दिवसाचा आहे? लेट आहे. हा कांदा कसा आहे? हा आगा बरोबर आहे ना. आता मुळ्या पहा, ह्या कांद्याची दांड बघा, ह्या कांद्याची दांड बघा, दांडमध्ये फरक आहे ना, मुळ्यामध्ये फरक बरोबर आहे. आणि थोडंसं माझ्या हिशोबाने पाणी जास्त दिलं त्यांनी, पाणीचा वापर जास्त नाही. पाऊस होऊ द्या, पाण्याचा वापर जरा जास्त आणि वैदिकला पाण्याचा वापर कमी पाहिजे. अजून एक गोष्ट फार महत्वाची, तुम्ही त्यातले किती पण भारी कांदे आणू आणा ना, पैसे जसे मिळणार ना आपल्याला तो विषय हा. ते आपण म्हणतो ना चंद्र आहे साक्षीला, तो तो वेगळ्या साक्षीला तो, म्हणजे ती साक्ष पण महत्वाची ना. सूर्य पण आहे इकडे साक्षीला, साक्षी हा सूर्य हा जय द्रोत.
अरे बघ तुझ्या आपल्याला हे नाही बघायचं का कोण भारी आहे कोण म्हणजे कोण चुकीचा आहे कोण बरोबर हे नाही बघायचं. आपल्याला काय बघायचं की नेमकी सत्य काय. आता हे कांदे आहे ना हे यांना सांगितलं की तुम्ही कोणी आणले उपटून तुम्हाला काय सांगितलं होतं चांगल्यापैकी कांदे उपटून बरोबर आहे ना निवडून आणले तुम्ही निवडून आणले सगळ्या वावरात जाऊन भारीतले भारी कांदे आणा. आणि हे कांदे तुमचे किती दिवस आगाडी इकडे पुढे तुम्ही आता सिम्पल डोळे झाका डोळे झाका हात पुढे डोळे हात पुढे करा. मी तुमचे तुमचे कांदे तुमच्या हात होते आणि इकडचे हात पुढे करा दुसरा हे यांचे कांदे पण कोणते जड वाटत आहे हे जड वाटत हा डोळे उघडा हे का हेच जड आहे डोळे उघडणार अगोदर नाही कोणी पण हे कांदे नाही जड आहे ना पातळी मोठी त्याची जड आणि पातळी मध्ये फरक आहे दंडात फरक तुम्हाला काय वाटतं दोन्ही मध्ये तुम्ही दोन्ही हातात घेऊन थोडं हलक्या हाताने घ्या म्हणजे थोडासा अंदाज घ्या काय वाटते वजनात किती फरक असा म्हणजे सगळ्यात मेन आपले पैसे कायच मिळतात वजन घेऊन घेऊ मन हातामध्ये वजन ते आहेच ना जास्त ते म्हणजे तुमचं मेन गोष्ट काय कॅनोपी महत्वाची आणि हे तुम्हाला कळलं नाही एकदा ज्या दिवशी तुम्हाला कळलं की जर ह्या कांदे मागे आहे समजा तरी पण जरी साईजचा दांड एवढा मजबूत आहे खाली साईज सगळी उतरलेला काय कांदाच्या बरोबर आणि दुसरी गोष्ट याच्या मनाने जर मोठा झाला तर आपल्याला त्याचं आणि तरी पण यांनी पाणी जास्त भरलेलं आहे मी तुम्हाला सांगतो रंगावरून हे बघा माग रंग चांगला आहे बघा आणि यांनी पाणी काय भरलंय जास्त भरलं पाणी जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे नेहमी जी सवय ना केमिकलची तेवढंच भरलंय तेवढं नाही भरायचं. आपल्याला पाणी समजा तुम्ही जर 8 दिवसाला भरत असेल ना तुम्ही किती दिवसाला भरता पाणी 15 दिवसाला हे डायरेक्ट कांदे ना तुम्ही 25 दिवसांनी भरायला पाहिजे 3 वारांनी 20-21 तुम्ही किती दिवसांनी पुढे पुढे तुम्ही किती दिवसांनी भरले 12-15 त्याच प्रमाण चाललं ना म्हणजे काय होतं तुम्हाला हे सांगू तुम्ही पाणी जास्त का गरजेचं नाहीये कारण रासायनिक खतांनी आग होती आपण त्याविषयी शिकलो ना आग होती जमीन काय होती तापती त्याच्यामुळे ते म्हणा ती आग थंड करायला होतं हा थोडा पाणी द्यावं लागतं आणि आपल्याला पाण्याची गरज नाहीये तुम्ही विनाकारण जर पाणी दिलं तर तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही विनाकारण पाणी पित राहिले तुम्हाला जेवण जाईल का असा विषय येतो सर. पण त्या कांद्यामध्ये वेनेनचा जो हे जास्त आहे आणि इकडे ते बघा पातींची संख्या टेक्नॉलॉजीने तिचं काम केलं तुम्हाला अजून बारकाई सांगू का हे बघा असं धरा असं धरा जवळ बघा तुम्ही जर पाहिलं जो व्हाईट पॅच आहे व्हाईट असं धरा हातात आता इकडे सगळं दाखवतो तुम्हाला बघा हा जो व्हाईट पॅच आहे हा व्हाईट पॅच इथं पांढरा पट्टा आहे ना हा पांढरा पट्टा सलग आहे आणि जाड आहे मग याचा पांढरा पट्टा बारीक आहे बरोबर आहे ना म्हणजे याचा पण पहा याचा पांढरा पट्टा किती मोठा आहे पहा हे बघा याचं डायरेक्ट मफलरच आहे तेच वेणे तेच म्हणजे इथं आहेच आहे पण त्याची जी रुंदी आहे याला पण वेणी आहे पण वेणी मध्ये याची जी पट्टी आहे बारीक आहे याची पट्टी काय आहे ही पट्टी जेवढी मोठी तेवढं याच्यामध्ये टिकाऊ क्षमता हे बारीक अभ्यास आहे म्हणजे याला जी मफलर म्हणतो गुंडाळलेली ती फेट्यासारखी गुंडाळलेली तसा इकडं तुमचा फेटा मजबूत आहे ना जेवढी पट्टी चांगली तेवढा फेटा मजबूत तर ते खरं मी माझे कांदे आणायला पाहिजे तुम्हाला किती दिवसाचे 21 तारखेला 90 दिवसाचे अरे बापरे आणि हे 29 बरोबर तुमच्या पाशी आमचे कांदे लय भारी आहे घरचे हा उकलचे कांदे लय भारी आहे एवढे भारी आहे एखाद्या मोबाईल मी ह्या मोबाईल मी शूटिंग करतो तुम्हाला दाखवतो तुम्ही त्याचं कांदे एकच नंबर आहे आणि तुमच्या पाशी जमीन म्हणजे 50% पण नाही नाही सर आता असं आहे इकडे आम्ही केमिकल वापरून ते पूर्ण तुम्हाला अशी दिसते पण पाणी आणि केमिकल वापरून ती पूर्णपणे मान्य जमिनीला शांतता नाही म्हणजे सारखा तो कांदे निघाले ना मग पावसाला टाइम आहे पाणी आहे तुमच्या बायला आमचं कसं आहे पाणी आहे मग त्याला एक हप्ता केला टमाट्याचा प्लॉट अंदर